हॅलो बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता अकरावी इंग्रजी या विषयाचं जे आपलं बीइंग नेबरली हा जो चॅप्टर सुरू आहे या बीन नेबरली चाप्टरमधील आपण पेज नंबर टू आणि पेज नंबर थ्री वरचा जो काय पहिला पॅशेज आहे तो आपला झालेला होता आणि खूप छान अशी स्टोरी आपल्याला इथं दिलेली आहे बिंग नेबरली इज रिटन बाय लुईसा मे आल्कॉट आणि लुईसा मे आल्कॉट यांनी खूप छान अशी स्टोरी आ, ही लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण जो आणि तिची फॅमिली आणि मिस्टर लॉरेन्स यांची फॅमिली आणि त्या लॉरीचं आणि जोचं घर म्हणजे जवळजवळ असतं आणि लॉरीच्या घरामधून म्हणजे कधीच कधी हसण्याचा खिदळण्याचा खेळण्याचा किंवा असं कधीच काही त्यांना आवाज येत नसतो आणि त्या घराची जी श्रीमंती आहे ही श्रीमंती वैभव बघितल्यावर लगेच लक्षात लग येत होतं असं एक श्रीमंत घर ते होतो आणि त्याच्यामध्ये जास्त काही लोक राहत नव्हते फक्त एक जेंटलमॅन आणि एक म्हणजे एक पुरुष आणि ग्रँडसन आणि म्हणजे एक आजोबा आणि एक त्यांचा नातू असे दोघच जण राहत होते असा इथं उल्लेख आपल्याला आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा पेज नंबर थ्री याच्यावरचा जो काय सेकंड पॅशेज आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत तर बघा टू जोज जो जो लाईव्हली फॅन्सी दिस फाईन हाऊस सिम अ काइंड ऑफ <coughs> अन हा पॅलेस फुल ऑफ स्प्लेंडर अँड डिलाइट्स विच नो वन एन्जॉय सी हॅड लाँग वॉन्टेड टू बिहोल्ड दिस हिडन ग्लोरी अँड टू नो द लॉरेन्स बॉय म्हणजे बघा जो लाइवली फॅन्सी आणि जो कसं होतं की तिथं ते जी फॅन्सी म्हणजे एखाद्या भन्नाट कल्पनेप्रमाणे तिला ते जे घर होतं ओके इन पॅलेस ते जे पॅलेस होतं तर ते कसं होतं की एकदम ऐश्वर संपन्न किंवा सुखानं भरलेलं असं पण ते जे वैभव होतं त्या वैभवाचा कोणी म्हणजे एन्जॉय ज्याला आपण सुखाने एखाद्या गोष्टीचा उपभोग घेणे असं ते तिथं नव्हतं फक्त तिथं काय होतं की एखाद्या म्हणजे जादूच्या महालासारखं तो एक फक्त महाल होता पण त्याचा काही कोणी आनंद घेत नव्हतो अशा पद्धतीनं जेवला तिथं वाटलं हो लुक ॲज इफ यू वूड लाईक टू बी नोन इफ यू ऑनली नो हाऊ टू बिगिन सिन्स द पार्टी सी हॅड बीन मोर इगर दॅन एवर अँड हॅड मेनी मेनीवेज आप मेकिंग फ्रेंड्स विथ हिम बट ही हॅड नॉट बीन सीन लेटली ओके आणि म्हणजे ते जे लॉरेन्स असतं त्या लॉरेन्स मुलाविषयी तिला सतत जाणून घ्यायची एक अशी इच्छा असते आणि तो जो लॉरेन्स नावाचा मुलगा असतो की तो म्हणजे घरातच बसलेला असतो कधी बाहेर नाही राहत आणि फक्त खिडकीच्या काचातून किंवा खिडकीतून तो जोला कधीतरी एखाद काय होत असतं दिसत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जेवला सतत एक त्याच्या म मनामध्ये एक उचकंत असते की आपल्याला काय करायचं आहे त्या मुलाला भेटायचं आहे आणि त्याच्याशी काय करायची मैत्री करायची किंवा तो फक्त घरामध्येच काय करतो तर याच्याविषयी लेख ज्योच्या मनामध्ये काय असतं एक त्याच्या मनामध्ये एक म्हणजे उत्कंठा असते की तिला जाणून घ्यायचं असतं अँड जो बिगॅन टू थिंक ही हॅड गॉन अवे वेन सी वन डे स्पाइड अ ब्राऊन फेस ॲट अँड अप्पर विंडो लुकिंग वास्टफुली डाऊन इन टू दिअर गार्डन वेअर बेथ अँड आय मी वेअर स्नोफॉलिंग वन अनादर ओके आणि ज्यावेळेस जो त्या बंगल्याकड बघत असती त्यावेळेस तो जो मुलगा असतो म्हणजे लॉरी असतो तर त्या लॉरीला दरवस्ती काय करत असती खिडकीतून बघत असती आणि एक वेळेस म्हणजे ज्या वेळेस बेत आणि आमेग ते दोघेजणी काय करत असतात की बर्फ स्नो बॉलिंग स्नो म्हणजे बर्फ बर्फाचा जो खेळ असतो तो ते खेळत असतात आणि तो खेळत असल्यानंतर काय होतं की एका गव्हाळ म्हणजे चे चेहऱ्याची व्यक्ती अशा आषाढभूतपणे वरच्या खिडकीतून त्याच्या बागेत पाहताना जीवला काय झालेलं आहे दिसलेली आहे ओके आणि दॅट बॉय इज सफरिंग फॉर सोसायटी अँड फन आणि तो जो मुलगा असतो की तो मित्र परिवार आणि मोज मजा या दोन्ही गोष्टीला काय होत असेल सफर करत असेल म्हणजे मुकत असेल की तो जो श्रीमंत घरातला मुलगा असतो तो कधीच जो ॲमी बे त्यांच्यासोबत खेळायत खेळायला येत नसतो तो फक्त खिडकीतून बघत असतो की जो वगैरे ह्या काय करतात तर त्यामुळे जोला वाटलं की हा मुलगा म्हणजे याला खेळायला यायची वगैरे इच्छा आहे पण हा येत नाही आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे सी सेड टू हरसेल हिज ग्रँडपा डज नॉट नो व्हाट्स गुड फॉर हिम आणि ती म्हणजे ती तिने स्वतःला सी सेड हरसेल ती स्वतःलाच म्हणाली की त्याच्यासाठी काय चांगले आहे हे त्याच्या आजोबांना काय नाही ठाऊक नाही म्हणजे त्याचे फक्त आजो ते आजोबा तिथं राहतात त्या आजोबा त्याला काय करतात खेळायला वगैरे बाहेर येऊ देत नाही म्हणजे जेवला वाटतं की तिचे आजोबा कसे आहे खूप शिस्तप्रिय व्यक्ती आहे किंवा ती त्याला खेळायला येऊ देत नाही अशा पद्धतीनं ही ज ग्रँडपा डज नॉट नो व्हॉट्स गुड फॉर हिम अँड कीप सीम सेटअप ऑल अलोन ही नीड अ पार्टी ऑफ जॉली बॉयज टू प्ले विथ ऑर समबडी यंग अँड लाईव्हली आय हॅव अ ग्रेट माइंड टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जेंटलमॅन सो आणि जोला असं वाटतं की म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी ते जे आजोबा असतात त्यांनी एकल्यालाच काय केलेलं आहे त्याला कोंडून ठेवलेलं आहे किंवा बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि त्याला म्हणजे त्याच्या वयाचे जे, जे मुलं असतात की जे मजा करणारे जे काही आनंदी उत्साही अशा ज्या काही गोष्टी असतात तर ते, ते कोणीच त्याला काय करत नाही ते जे आजोबा आहे त्याला कधीच येऊ देत नाही बाहेर किंवा या गोष्टी करू देत नाही असं जीवला सतत वाटत असतं आणि तिने एक दिवस मनाशी ठरवलं किंवा तिच्या मनात विचार आला की ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या वृद्ध सद्गुराला जाऊन सांगावं की तुम्ही काय करा की तुमचा जो नातो आहे त्याला खेळायला वगैरे आमच्यासोबत येऊ दे जा अशा पद्धतीने जीवच्या मनामध्ये विचार आलेला आहे बघा त्यानंतर पेज नंबर फोर याच्यावरती आता आपण बघू बघा विद्यार्थी मित्रांनो जर, अदमी जर आता मी कॅमेऱ्यासमोर पुस्तक ठेवून तुम्हाला शिकवत आहेत जर तुम्हाला एखाद्या वेळेस व्यवस्थित जर दिसत नसेल तर तुमच्या युट्यूबचं रुझोल्युशन काय करायचं आहे तुम्ही वाढवायचं आहे म्हणजे तुम्हाला ते क्लिअर दिसेल ओके ठीक आहे बघा आता त्यानंतर काय झालं द आयडिया आम्यूज जो हो लाईक टू डू daring things and was always sandalizing make by her queer performance the plan of going over was not forgotten. And when the snowy afternoon came, Joe resolved to try what could be done. She saw Mr Lawrence drive off and then sallied out टू डी हरवे डाऊन टू द हेड ओके आणि काय तो म्हणजे कारण असे जे काय कृत्य असतं की ते धाडसी कृत्य असावं की हे जे त्या आजोबाला जाऊन सांगायचं आहे आता आणि ते धाडसी कृत्य करायला तिला काय काय व्हायचं नेहमी आवडत असायचं ज्योला आणि तिने काय केलंय की तिकडे जे जाण्याचा तिचा बेत ते आता आखलेला आहे आणि तिने काय केलेलं आहे तिकडं जाण्याला सुरुवात केलेली आहे आणि त्या दिवशी काय होतं एक दुपारचा दिवस होता बर्फ पडत होतं ओके आणि जोने आपला हा बेत तडीस नेण्याचे ठरवले मिस्टर लॉरेन्सना म्हणजे बाहेर जाताना ओके मिस्टर लॉरेन्स ड्राईव्ह ऑफ बाहेर जाताना तिने पाहिले म्हणजे लॉरीच्या आजोबाला आणि आपल्या मोहिमेवर ती आता काय झालेली आहे निघालेली आहे म्हणजे त्या घराकड ऑल क्वाइट कर्टन्स डाऊन ॲट द लोअर विंडोज सर्वन्स आउट ऑफ साईट अँड नथिंग ह्युमन व्हिजिबल बट अ क्युअरली ब्लॅक हेड लिनिंग ऑन अ थिंग हँड ॲट अपर विंडोज ओके आणि मिस्टर लॉरेन्सला म्हणजे काय झालं बाहेर जाताना पाहिल्यानंतर ते आपल्या मुवर निघाले आणि कुंपणापाशी ओके क्षणभर काय झालेली आहे ती थांबलेली आहे इथं था, आणि तिने एक सर्वे केलेला आहे म्हणजे इकडे तिकडे सगळं काय केलेलं तिनं पाहिलेलं आहे की आणि तिनं पाहिल्यानंतर तिला काय खिडक्याचे फक्त पडदे ओढलेले दिसले सगळीकडे सामसूम वातावरण होतं नौकर चावकर म्हणजे घरी वगैरे कोणीच दिसत नव्हतं आणि वरच्या खिडकीत फक्त काय होतं होतं त्या मुलाचे जे कुरुळे केस आहे ते केस म्हणजे तिला दिसत होते की तो खिडकीमध्ये बसलेला होता बाकी तिथं कोणीच नव्हतं अशा वातावरणाचा फायदा घेऊन जो काय झालेला आहे आता त्याच्या घरामध्ये जाण्यासाठी निघालेली ओके देअर इज ही थ्रो जो पुअर बॉय ऑल अलोन अँड सिक दिस डिस्मटल डे इट्स अ सेम आय विल टॉस अप अ स्नोबॉल अँड मेक हिम टूक आउट अँड देन से अ काइंड वर्ड टू हिम आणि जोचं काय झालेलं आहे आता तोच तो म्हणजे मुलगा असावा की म्हणजे जोच्या मनात विचार आला आहे की जो काय की त्याच्याविषयी काय होते की पुअर बॉय की गरीब बिचारा अशा म्हणजे उदासवाने दिवशी बिचारा काय झालेला आहे एकलाच बसलेला आहे की त्या दिवशी काय आहे म्हणजे स्नोबॉल होत आहे बर्फाचा पाऊस वगैरे पडत आहे आणि तो एकलाच आपल्या खिडकीमध्ये बसलेला आहे दिवसा म्हणजे त्यामुळे जो त्याला काय म्हणते बिचारा गरीब मुलगा तो बेचेन म्हणजे किती वाईट आहे एक बर्फाचा गोळा तिने काय केलेलं आहे वर फेकायचा विचार केलेला आता आणि वर फेकल्यानंतर त्याला काय करता येईल की मग जोला काहीतरी त्याला विचारता येईल त्यामुळे तिने काय केलेलं एक बर्फाचा गोळा तिथनं घेतला आणि त्या खिडकीत आणि वर फेकला आणि फेकल्यानंतर आप वेन अ हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो अँड द हे टर्न ॲट वन्स आणि वर फेकल्यानंतर मौ तो बर्फाचा मऊ गोळा तिथं वर उडाल्याबरोबर त्याने काय केलेलं आहे वळून पाहिले आणि त्या म्हणजे मान वळून पाहिल्यावर शोईंग अ फेस विथ लॉर्ड इट्स लिस्टलेस लूक इन अ मिनिट ॲज अ बिग आईज ब्रायटन अँड द माउथ बिगॅन टू स्माइल जो नोडेड अँड लाप अँड फ्युरिस्ट हर ब्रूम ॲज द क्वाड आउट ओके आणि त्या मुलांना म्हणजे लहारीना पाहिल्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावर एक मलूल भाव असं दिसलं तिला आणि काय झालं तिच्या म्हणजे त्याच्या ओठावर काय झालेलं आहे हसू उमटलेलं होतं जोने मान डोलावली आणि हसून आपलं झाडू हलवत त्याला काय केलं आहे हाक मारली ओके आणि आता त्यानंतर जोचं आणि लॉरीचं समोर काय संभाषण होतं की तिचं घरामध्ये जाते का हे सगळ्या गोष्टी आपण काय करू आता समोरच्या लेक्चरला बघू